हेलो पंकज सर। हाँ मैडम, पंकज। हाँ पंकज बोलते हैं। 2 मिनट बर का, हाँ 2 मिनट। अरे हो बानो, किती जण आता ज्वाईन झालेले? हॅलो, नऊ जणच आहेत। नऊ जण बर बर। मध्यंतरी ऍक्च्युली एक नोटीस मी तुम्हाला सांगितली का नाही माझ्या लक्षात नाही। काही जणांना बोललो होतो की आपल्याला रिसर्च पोस्टर्स एक करायचे प्रत्येकाचे, ज्याची कॉम्पिटिशन आहे कॉलेजमध्ये। तर तुमच्यातले मला 5 जण पाहिजेत, तर तुमचे टीवाय चे पोस्टर्स तुम्ही आता प्रेझेंट करा असं मला वाटतंय। कसं आहे, ह्यावर्षी काम करणं अपेक्षित होतं, मागच्या वर्षी काही तुम्ही प्रोजेक्टची कामं केलेली नाहीत, त्याचं प्रेझेंटेशन आहे। तर आपण मला 5 जणांनी नावं द्या। राजकुमार आहे का? हाँ सर। राजकुमार? हाँ सर। राजकुमार नाही आता। 5 जणांची नावं मला एक अर्ध्या तासात पाठवा हाँ व्हॉट्सअपवर, ठीक। कोण कोण देणार आहेत। माझ्याकडचं चेतकी पोच एक नाव टाका, ती वायला माझ्याकडे प्रोजेक्टला होती, आणि बाकीचे बघा तुमच्यातले। पण मला थोडंसं 11 वाजायच्या आत पाहिजेत नाव, ठीक आहे? हाँ सर। हा चालतंय तेवढं मला। मग स्टुडंटचं नाव आणि गाईड कोण होतं त्यांचं? पोस्टरला गाईड कोण असणार आहे? किमान स्टुडंटची नावं तरी पाठवा, मी गाईडचं बघतो परत, आणि प्रोजेक्टचं नाव तुमच्या टायटलचं, ठीक आहे? हाँ सर पाठवते। ओके पाठवा, चालते। ओके थँक्यू मॅडम, सॉरी। हाँ नहीं असू दे सर। ओके हाँ चालते। ओके ओके बाय। माझा आवाज येतोय? हाँ मैम। हाँ ठीक आहे। तर आधी मला पण काही सूचना सांगायच्या आहेत तुम्हाला, पण त्या मी शेवटी सांगते। आणि काही तुम्हाला काय म्हणते थोडक्यात असाइनमेंट किंवा क्वेश्चन बँक द्यायची आहे, तर ते सगळं जे काही डिस्कशन आहे ते आपण शेवटी करू। अगोदर आपला थोडासाच पॉईंट राहिला आहे तर तो कम्प्लीट करूया आणि मग शेवटी आपण बाकीचे डिस्कस करू। तर वेळ न घालवता आपल्या लेक्चरला स्टार्ट करू। सो इन अर्लियर लेक्चर्स वी हॅव डिस्कस अबाउट द एन्झाइम फॉस्फोरायलेज, अँड इन दॅट वी ऑल्सो हॅव टॉक अबाउट ऑर स्टडीड अबाउट इट्स रोल, फंक्शन, वेर इट फाउंड, वॉट इट डीड, अँड वॉट आर द टाइप्स ऑफ दॅट एन्झाइम। दीज ऑल पार्ट वी हॅव स्टडीड इन अन अर्लियर लेक्चर, अँड आउट ऑफ दोज डिफरंट टाइप्स ऑफ फॉस्फोरायलेज एन्झाइम वी आर डीलिंग विथ द वन स्पेसिफिक एन्झाइम, दॅट इज अ ग्लायकोजन फॉस्फोरायलेज एन्झाइम। अँड वी ऑल्सो हॅव डिस्कस अबाउट इट्स रोल, वेर इट फाउंड, अँड हाऊ इट परफॉर्म इट्स रोल, ऑर हाऊ इट परफॉर्म द ब्रेकडाऊन ऑफ अ ग्लायकोजन मॉलिक्युल। ग्लायकोजन इज नथिंग बट द पॉलिमर ऑफ अ ग्लुकोज मॉलिक्युल, इन दॅट अल्फा 1,4 ग्लायकोसाइडिक बॉन्ड अँड अल्फा 1,6 ग्लायकोसाइडिक बॉन्ड, दीज टू टाइप्स ऑफ बॉन्ड्स आर इन्वॉल्व्ड। अलॉंग विथ दिस वी ऑल्सो हॅव डिस्कस इन लास्ट लेक्चर अबाउट द ब्रेकडाऊन प्रोसिजर ऑफ दॅट ग्लायकोजन मॉलिक्युल, अँड इन दॅट प्रोसिजर ऑफ ब्रेकडाऊन देर आर टोटल 3 डिफरंट एन्झाइम्स आर इन्वॉल्व इन होल प्रोसिजर ऑफ ब्रेकडाऊन। आउट ऑफ दिस 3, फर्स्ट वन इज द ग्लायकोजन फॉस्फोरायलेज इटसेल्फ, विच क्लीव्स द ग्लायकोजन मॉलिक्युल अँड सेपरेट 8 ग्लुकोज 1 फॉस्फेट मॉलिक्युल्स आउट ऑफ दॅट पॉलिमर, अँड आफ्टर ब्रेकिंग ऑर सेपरेटिंग 8 मॉलिक्युल्स देन द सेकेंड एन्झाइम इज गेट इन्वॉल्व इन दिस ब्रेकडाऊन प्रोसिजर, दॅट इज ट्रान्सफरेज एन्झाइम, अँड इट परफॉर्म्स इट रोल बाय ट्रान्सफरिंग 3 ग्लुकोज मॉलिक्युल फ्रॉम लार्जर चेन ऑर लॉन्गर चेन टुवर्ड्स द शॉर्टर चेन, अँड आफ्टर द परफॉर्म आफ्टर द रोल ऑफ ट्रान्सफरेज एन्झाइम इज डन, देन द थर्ड एन्झाइम दॅट इज अल्फा 1,6 ग्लायकोसाइडेज एन्झाइम परफॉर्मिंग इट्स ऍक्टिव्हिटी फॉर द ब्रेकिंग टू ब्रेक द अल्फा 1,6 ग्लायकोसाइडिक बॉन्ड, विच इज द ब्रांचिंग बॉन्ड विच फॉर्म्स द ब्रांच स्ट्रक्चर इन दॅट होल ग्लायकोजन मॉलिक्युल। सो वेन द थर्ड मॉलिक्युल परफॉर्म इट्स ऍक्टिव्हिटी देन द ब्रांच मॉलिक्युल इज गेट सेपरेटेड अँड अगेन द होल लिनियर चेन इज गेट अवेलेबल फॉर द ऍक्शन ऑफ ग्लायकोजन फॉस्फोरायलेज मॉलिक्युल एन्झाइम।
So until this we have discussed in earlier lectures. So in today's lecture we are dealing with the rest of the part. So I will share the screen to you. Then it will easy for the understanding. So just a second. Is it visible to you? Hello? Is it visible? Okay. So until this we have discussed. So in today's lecture we are dealing with the actual mechanism of this enzyme. Actual mechanism means, as we know, glycogen molecule is get break and we obtain the glucose 1 phosphate molecule after this whole procedure. So in this case, glycogen is our substrate molecule and our product is glucose 1 phosphate. So this breakdown of substrate into product is actually performed in the active site of that particular enzyme. In this case, glycogen phosphorylase is enzyme, and in active site of that this glycogen phosphorylase enzyme, glycogen, that is a substrate, when it get binds, then along with the other coenzymes and in presence of orthophosphate molecule, the breakdown of a glycogen molecule is takes place, and we got our product, that is a one single glucose 6 phosphate molecule after action of these three enzymes. So this actual mechanism we are dealing here. So in when the term came mechanism, then you have to remember that in this section you have to write down about the amino acid which are involved in actual catalysis. Catalysis means breakdown of a substrate into product. So in this case, or in mechanism section, you have to deal with the involvement of particular amino acid for the breakdown of particular substrate. In this case, for the action of a glycogen phosphorylase molecule, we need pyridoxal 5 phosphate, that is a PLP, pyridoxal 5 phosphate. Maybe pronunciation is different, so you can pronounce it as as you wish. Sorry. So for the action of this enzyme, pyridoxal 5 phosphate, that is a PLP, which is a derivative of vitamin B6, that is a pyridoxine, is a very important component or coenzyme which acts for the donation or transfer of a phosphate group from this molecule, that is pyridoxal 5 phosphate, towards orthophosphate. And as we have seen in the first slide or a first page of this PDF file, that is a phosphorylase enzyme perform its activity for the addition of a phosphate molecule from orthophosphate. So phosphate molecule is get added in glucose molecule from orthophosphate. But to adjust the whole structure or whole acid base or positive negative charges, the phosphate molecule from pyridoxal 5 phosphate shifted towards orthophosphate, and phosphate molecule of orthophosphate get shifted towards the glucose molecule. So this is acid base reaction, you can say. So in this case, pyridoxal 5 phosphate, you have to remember, which acts as a coenzyme, and it transfers its phosphate group towards orthophosphate. कळतंय मी काय सांगते, कळतंय का मी काय सांगते? हॅलो, मला रिस्पॉन्स द्या, काहीतरी आवाज येतोय माझा? नाही कळलं. ॲक्शन मेकॅनिझम एखाद्या एन्झाईमची होते, म्हणजेच तिथं ॲक्च्युअल ॲक्टिव्ह साईटमध्ये हे सगळं होत असते, जे काय सबस्ट्रेटचं कन्वर्जन होते प्रोडक्टमध्ये,
ती जी सगळी रिएक्शन आहे ती कुठं होते तर ऍक्टिव्ह साईट मध्ये होते. ऍक्टिव्ह साईट मध्ये होते म्हणजे बाइंडिंग साईट आणि कॅटालिटिक साईट अशा दोन साईट आहेत ऍक्टिव्ह साईट मध्ये. तर बाइंडिंग साईट मधले जे अमिनो ऍसिड असतील ते काय करणार, तुमचा सबस्ट्रेट तिथं होल्ड करून ठेवण्यासाठी मदत करणार. तर होल्ड कसे करणार ते, त्या तुमचा जो सबस्ट्रेट मॉलिक्युल आहे त्याच्यासोबत काहीतरी बॉन्ड्स तयार करणार. ते वेगवेगळे असतील, कुठले वेगवेगळ्या प्रकारचे असतील, किंवा त्यांच्यात कोव्हॅलंट बॉन्ड असू शकतो, किंवा तिथे इलेक्ट्रॉन काय म्हणतात शिफ्ट झालेले असतील, किंवा आणखी काय असेल. तर त्या वेगवेगळ्या प्रकारच्या बॉन्डिंग थ्रू तुमचा सबस्ट्रेट इथं बाइंड झालेला असतो. आणि आफ्टर बाइंडिंग ऍक्च्युअल कॅटालायटिक मेकॅनिझम म्हणजे ब्रेकडाऊनची प्रोसिजर तिथं परफॉर्म होणार आहे. तर त्या ब्रेकडाऊनच्या प्रोसिजरमध्ये कुठले तर अमिनो ऍसिड, कधी वॉटर मॉलिक्युल, कधी ऍसिड ऍसिड बेस रिएक्शन. ऍसिड बेस म्हणजे काय होणार, तिथं इलेक्ट्रॉन एकाकडनं दुसऱ्याकडून दुसऱ्याकडनं तिसऱ्याकडे असं काहीतरी शिफ्ट होणार आहे. कुणावर तर प्लस चार्ज येणार आहे, कुणावर तर मायनस चार्ज येणार आहे. ही जी सगळी रिएक्शन होणार आहे म्हणजे ती तुमची कॅटालायटिक मेकॅनिझम किंवा मेकॅनिझम म्हणू शकता नुसतं त्याला. तर इतक्या केसमध्ये ग्लायकोजन फॉस्फोरायलेज एन्झाईमच्या केसमध्ये जेव्हा तुमचा ग्लुकोज मॉलिक्युल सॉरी ग्लायकोजन मॉलिक्युल बाइंड होणार आहे ग्लायकोजन फॉस्फोरायलेजच्या ऍक्टिव्ह साईटमध्ये, तर त्यावेळेला फक्त त्या ऍक्टिव्ह साईटमधलेच अमिनो ऍसिड नाही तर आणखी दोन तीन मॉलिक्युल तिथं इन्वॉल्व्ह होतात पूर्ण प्रोसिजरमध्ये. तर त्यातला पहिला मॉलिक्युल कोण आहे, पायरिडॉक्सिल 5-फॉस्फेट. तर हा ऍक्टिव्ह साईट मध्ये नसतो, पण जेव्हा तुमचा सबस्ट्रेट त्या ऍक्टिव्ह साईटला बाइंड होतो त्यावेळेला तुमच्या बॉडीमध्ये जिथं कुठं पायरिडॉक्सिल 5-फॉस्फेट म्हणजे आजूबाजूला असतो तो तिथं येऊन तिथं ऍसिड बेस रिएक्शन तयार करतो. म्हणजेच काय होतं तर तो तुमच्या ऍक्टिव्ह साईटच्या तिथं जाऊन बाइंड होतो जिथं तुमचा सबस्ट्रेट बाइंड आहे तिथंच हा मॉलिक्युल पण बाइंड होतो. पोझिशन वेगळी आहे जिथं सबस्ट्रेट बाइंड होतो त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे. तर ऍक्टिव्ह साईट मधला लायसिन जो रेसिड्यू आहे तो हा पायरिडॉक्सिल 5-फॉस्फेट जो आहे तो त्या लायसिन रेसिड्यू सोबत शिफ्ट बेस इथं लिहिले बघा त्या स्ट्रक्चरमध्ये खालच्या साईडला राईट कॉर्नरला ऍरो करून लिहिले जिथं तो येलो मार्क दिसतोय तुम्हाला, तर तो स्किप बेस नावाचा जो बॉन्ड आहे तो तसा फॉर्म करतो. आणि हा पायरिडॉक्सिल फॉस्फेट जेव्हा त्या ऍक्टिव्ह साईट मध्ये एक प्रकारे बाइंड होतो तेव्हा तो त्याचा जो तुम्ही इथं पिंक कलरने लिहिलेला फॉस्फेट ग्रुप बघताय पी आणि चार साईडने त्याला ओ बाइंड झालाय तर तो फॉस्फेट ग्रुप आहे तो इथून ऑर्थोफॉस्फेट कडे शिफ्ट होतो. आणि ऑर्थोफॉस्फेटचा फॉस्फेट ग्रुप जो आहे तो ग्लुकोज मॉलिक्युल जो आपला ब्रेकडाऊन नंतर एक ग्लुकोज मॉलिक्युल सेपरेट होणार आहे तर त्या ग्लुकोज मॉलिक्युलला ऑर्थोफॉस्फेटचा फॉस्फेट ग्रुप शिफ्ट होतो. जर ऑर्थोफॉस्फेटचा फॉस्फेट ग्रुप ग्लुकोजकडे जाणार आहे तर ऑर्थोफॉस्फेटचं स्ट्रक्चर स्टॅबिलाइज झालं पाहिजे ना. त्याच्यासाठी एकच मिनिट आई आई दार वाजते, दार कोण वाजवते? हॅलो सॉरी मी काय सांगते, हा ऑर्थोफॉस्फेटचा फॉस्फेट ग्रुप जेव्हा तुमच्या ग्लुकोज मॉलिक्युल कडे शिफ्ट होणार आहे तर त्या ऑर्थोफॉस्फेटचं स्ट्रक्चर जेव्हा फॉस्फेट मॉलिक्युल रिमूव्ह होणार आहे तर तो डिस्टर्ब होणार आहे. तर तो त्याचा ओरिजिनल स्ट्रक्चर जशाला तसं राहावं आणि तुमचा पूर्ण ग्लायकोजन मॉलिक्युल हळूहळू ब्रेकडाऊन होऊन तुमचे जास्तीत जास्त ग्लुकोज मॉलिक्युल सेपरेट झाले पाहिजे. त्याच्यासाठी कंटिन्युअसली फॉस्फेट ग्रुप त्या ऑर्थोफॉस्फेट कडे शिफ्ट झाला पाहिजे. त्याच्यासाठी हा पायरिडॉक्सिल 5-फॉस्फेट जो इथं स्ट्रक्चर दाखवलाय त्यातला हा फॉस्फेट ग्रुप शिफ्ट होतो. तर स्किफ बेस जो आहे तर तो जो फॉर्म होतोय म्हणजेच काय असतो तो, तर इथं तुम्हाला हे जे पिंक स्ट्रक्चर दिसतंय ते आहे पायरिडॉक्सिल 5-फॉस्फेटचं स्ट्रक्चर. तर ह्याच्यात दोन ग्रुप आहेत. हा फॉस्फेट जो ग्रुप आहे तो म्हणजे पहिला ग्रुप जो पी आणि चार साईडनं ओ दिसतोय तर तो पहिला आर ग्रुप धरा. आणि हा बाकीचा जो तुमचं स्ट्रक्चर दिसतंय बेन्झिन रिंग टाइप स्ट्रक्चर दिसतंय त्याला 1, 2, 3, 4, 5, 6 असे पोझिशन दिले आहेत आणि वेगवेगळे कार्बन ओ एच वगैरे दाखवले. तर हा एक ग्रुप झाला. तर दोन आर ग्रुप झाले आणि त्या दोन आर ग्रुपच्या वरच्या सातव्या पोझिशनचा हा कार्बन दिसतोय तुम्हाला वरच्या साईडनं जिथं तो मैरपिकंस केलाय त्याच्या तिथला हा कार्बन नंबर 7 जो आहे. तर हा पहिला आर ग्रुप फॉस्फेट ग्रुप, दुसरा आर ग्रुप म्हणजे ही टोटल बेन्झिन रिंग दिसते ती R1, R2 आणि हा कार्बन. आणि त्याच्यानंतर हा जो डबल बॉन्ड आणि एन आहे जेव्हा अशा प्रकार
बॉन्ड असतात आर वन आर टू सी डबल बॉन्ड एन आणि एनचा पुढचं जे होल स्ट्रक्चर दिसतंय सी एच टू सी एच टू सी एच टू सी एच एन एच सी डबल ओ. तर हे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे ते म्हणजे तुमचं आर डॅश किंवा आर थ्री म्हणू शकता तुम्ही त्याला. तर जेव्हा आर वन आर टू सी डबल बॉन्ड एन आर थ्री असं स्ट्रक्चर जेव्हा एकमेकासोबत पेअर असतं किंवा बॉन्ड मध्ये असतं तेव्हा ह्या होल स्ट्रक्चरला स्किप बेस असं म्हणतात. ही एक वेगळी कन्सेप्ट आहे. तर हा फक्त स्किप बेस फक्त ह्या केसमध्ये फॉर्म होतो. तर जेव्हा इथं ह्या येलो मार्क मध्ये मी लिहिले तुम्हाला लिहून घ्यायचं असलं तर लिहा तुमच्या बहीण मध्ये. स्किप बेस म्हणजे काय? अ कंपाऊंड विथ द जनरल स्ट्रक्चर ऑफ आर वन. आर वन म्हणजे इथं पी ओ फोर. आर टू म्हणजे हे बाकीचे बेन्झिन रिंग आणि बाकीचे कार्बन ऑक्सिजन जे तुम्हाला दिसत आहेत त्याच्या साईड चेन्स आहेत ते म्हणजे सगळा आर टू ग्रुप झाला. त्यातला सेव्हन्थ नंबरचा कार्बन जो दिसतोय तो सेव्हन्थ नंबरचा कार्बन व्हेन फॉर्म द बॉन्ड विथ नायट्रोजन सी डबल बॉन्ड एन आणि रेस्ट ऑफ द आर डॅश किंवा आर थ्री म्हणू शकतो. अशा टाईपचे स्ट्रक्चर जेव्हा असेल तेव्हा स्किप बेस. तर इथं पायरेडॉक्झिन फाईव्ह फॉस्फेट फॉर्म द स्किप बेस स्ट्रक्चर विथ द लायसिन अमिनो ऍसिड विच इज अमिनो ऍसिड फ्रॉम द ऍक्टिव्ह साईट ऑफ अ एन्झाईम. इट फॉर्म्स द स्किप बेस स्ट्रक्चर विथ द लायसिन एन्झाईम. इथं तुम्हाला लायसिन मॉलिक्यूल लक्षात ठेवायचं. आपण लास्ट टाइमचं जे एन्झाईम बघितले आर एन एस त्याच्यात तीन चार अमिनो ऍसिड इन्वॉल्व्ह होते. तर इथं फक्त एकच अमिनो ऍसिड इन्वॉल्व्ह आहे लायसिन आणि त्याचा रोल काय आहे तर तो स्किप बेस फॉर्म करतो विथ पायरिडॉक्झिल फाईव्ह फॉस्फेट. तर इथंपर्यंत मला काय सांगायचं होतं की पायरिडॉक्झिल फाईव्ह फॉस्फेट हा को एन्झाईम आहे. तो नसेल तर फॉस्फेट ग्रुप शिफ्ट होणार नाहीत एकमेकाकडनं दुसऱ्याकडे दुसऱ्याकडनं तिसऱ्याकडे आणि तुमचा प्रोडक्ट तयार होणार. तर जेव्हा पायरिडॉक्झिल फाईव्ह फॉस्फेट इथं बाइंड होतो आणि तो स्किप बेस तयार करतो त्याच्यानंतर काय होते पुढची स्टेप किंवा पहिली स्टेप फाईव्ह प्राईम फॉस्फेट ऑफ पायरिडॉक्झिल फाईव्ह फॉस्फेट म्हणजे हा इथला पिंक कलरचा जो तुम्हाला फॉस्फेट ग्रुप दिसतो इथं ब्लू कलरनं पोझिशन लिहिले बघा वन टू थ्री फोर. तर फाईव्ह प्राईमचा हा कार्बन त्याला एच टू मॉलिक्युल आहे. त्या एच टू ला परत ओ बाइंड आहे ओ ला पी बाइंड आहे आणि पी ला बाकीचे रेस्ट ऑफ द थ्री ऑक्सिजन मॉलिक्युल्स बाइंड आहे. तर फाईव्ह प्राईमच्या कार्बनचा जो फॉस्फेट ग्रुप आहे फाईव्ह प्राईम फॉस्फेट ऑफ पायरिडॉक्झिल फॉस्फेट ऍक्ट इन टँडम विथ ऑर्थोफॉस्फेट म्हणजे तो ऑर्थोफॉस्फेट सोबत रिॲक्ट होतो हा फॉस्फेट ग्रुप आणि बाय सर्विंग ऍज अ प्रोटॉन डोनर. इथं काय होणार आहे त्याचा प्रोटॉन डोनेट होणार आहे आणि ऍक्सेप्ट कोण करणार आहे ऑर्थोफॉस्फेट ऍक्सेप्ट करणार आहे बाय सर्विंग ऍज अ प्रोटॉन अँड ऍज अ प्रोटॉन ऍक्सेप्टर फॉर अ जनरल. आता पहिला स्टेप जर हा प्रोटॉन डोनेट करत असेल तर त्याला कधीतरी त्याला रिटर्न घ्यायचंय म्हणजे तो काय करणार आहे प्रोटॉन ऍक्सेप्ट करणार आहे. म्हणून इथं तो ऍक्सेप्टर आणि डोनर अशा दोन्ही केस काय म्हणतात दोन्ही रोल परफॉर्म करतो. म्हणून ह्या रिॲक्शनला ऍसिड बेस कॅटालिसिस किंवा ऍसिड बेस रिॲक्शन म्हणू शकता. जर इन केस क्वेश्चन आला एमसीक्यूचा द रिॲक्शन डॅश रिॲक्शन और डॅश टाइप ऑफ रिॲक्शन टेक्स प्लेस ड्युरिंग द ऍक्शन ऑफ अ ग्लायकोजन फॉस्फोरायलेज मॉलिक्यूल काय काय वेगवेगळे ऑप्शन असतील तर त्याच्यातला ऍसिड बेस कॅटालिसिस किंवा ऍसिड बेस टाईप ऑफ रिॲक्शन ऍसिड बेस मेकॅनिझम हे सिनोनिम्स आहेत ह्या रिॲक्शनला. तर हे लक्षातच ठेवायला पाहिजे तुम्हाला की इथं कुठल्या मागच्या केसमध्ये हायड्रोलिसिस टाईपची रिॲक्शन होती तिथं वॉटरची इन्व्हॉल्वमेंट होती. त्या आर एन एच्या केसमध्ये वॉटर मॉलिक्युल मधला एच एकीकडे शिफ्ट होत होता दुसरा एच दुसरीकडे शिफ्ट होत होता ओ एच नाही सॉरी एक एच शिफ्ट होत होता आणि ओ एच रिलीज होत होता. तर इथं हायड्रोजन मॉलिक्युलची इन्व्हॉल्वमेंट नाही तिथं ऍसिड बेस रिॲक्शन आहे किंवा प्रोटॉन डोनेशन आणि प्रोटॉन ऍक्सेप्टिंग. प्रोटॉन शिफ्ट झाला म्हणजेच तुमचा पीएच किंवा तुमचं ऍसिडिक बेसिक नेचर त्याच्याहून डिफाईन होते कशाहून हायड्रोजनच्या जस्ट अ सेकंड हॅलो अरे माझं लेक्चर चालू आहे मी तुला थोडा वेळाने फोन करू इम्पॉर्टंट हो हो काही महत्वाचं आहे का हा करते 11 वाजता ओके बाय. हॅलो तर जेव्हा प्रोटॉन
ची इन्व्हॉल्वमेंट असेल तेव्हा त्याला ऍसिड बेस टाईप ऑफ रिॲक्शन म्हणू शकता. तर इथं ऑर्थोफॉस्फेट जो आहे किंवा फॉस्फेट जो आहे 5' फॉस्फेट तो शिफ्ट होणार आहे, तो ट्रान्सफर होणार आहे, त्यातला प्रोटॉन डोनेट होणार आहे आणि हाच ग्रुप परत प्रोटॉन ऍक्सेप्ट पण करणार आहे, त्यामुळं ही ऍसिड बेस टाईप ऑफ रिॲक्शन आहे. तर पहिला इतर रोल काय, पायरेडॉक्सिल 5' फॉस्फेट हा तुमचा कोएन्झाइम आहे, तो ऍसिड बेस कॅटालिसिस टाईप ऑफ रिॲक्शन परफॉर्म करतो, म्हणजे तो प्रोटॉन डोनेट पण करतो, प्रोटॉन ऍक्सेप्ट पण करतो. त्याच्यानंतरची सेकंड स्टेप काय आहे, ऑर्थोफॉस्फेट हा आपला सेकंड मॉलिक्यूल ह्या टोटल रिॲक्शन मधला. ऑर्थोफॉस्फेटचं काय म्हणायचं, त्याला कसं लिहायचं, तर HPO4 2- ह्या केसमध्ये ह्या ऑर्थोफॉस्फेटचा फॉर्म्युला किंवा त्याचं स्ट्रक्चर HPO4 2- म्हणजे O4 आहे आणि त्याच्यावर 2- ग्रुप आहेत. पी ला साईडला 4 ऑक्सिजन मॉलिक्यूल इन्वॉल्व्ह असतात पी सोबत, फॉस्फेट सोबत. तर आउट ऑफ 4 ऑक्सिजन मॉलिक्यूल 2 वर निगेटिव्ह चार्ज असणार आहे आणि एक हायड्रोजन मॉलिक्यूल इथे इन्वॉल्व्ह आहे. फॉस्फेट ग्रुप ट्रान्सफर होतो म्हणजे PO4, पी आणि 4 ऑक्सिजन मॉलिक्यूल हे ट्रान्सफर होत असतात. तर इथं एक हायड्रोजन मॉलिक्यूल एक्स्ट्रा आहे, त्यामुळे इथं हायड्रोजनची इन्वॉल्वमेंट आहे, म्हणजेच ऍसिड बेस रिॲक्शन आली. परत ह्याच्यावर H+ असेल, H- असेल, एक एक एच असेल, 2 H असतील, त्याच्यावर डिपेंड आहे ते कशा टाईपचं रिॲक्शन असू शकते पुढे किंवा किती हायड्रोजन मॉलिक्युल इन्वॉल्व्ह असू शकतात. तर ऑर्थोफॉस्फेट त्याचा फॉर्म कुठला आहे, HPO4 2-, 2 H अ प्रोटॉन, 2O4 ऑफ डिपार्टिंग ग्लायकोजन. डिपार्टिंग म्हणजे जो सेपरेट होणारा मॉलिक्युल आहे होल ग्लायकोजनच्या चेनमध्ये. जर समजा तुमचे 100 ग्लुकोज मॉलिक्यूलची चेन आहे ग्लायकोजनची, त्यातला पहिल्यांदा कोण ब्रेक होणार, जो नॉन रिड्युसिंग एंडकडचा आहे, जो लास्टचा ग्लुकोज मॉलिक्यूल आहे ज्याचा सी फोरचा ओ एच जो फ्री फॉर्म मध्ये आहे, जो ओ एच बॉन्डिंग पोझिशन मध्ये नाही, तो जो नॉन रिड्युसिंग एंड आहे तिथला एक ग्लुकोज मॉलिक्युलचा सेपरेट होणार आहे. तर त्या ग्लुकोज मॉलिक्युलला किंवा ती जी शेवटची ग्लुकोज स्ट्रक्चर आहे त्याला ऑर्थोफॉस्फेट काय करतो, प्रोटॉन डोनेट करतो अँड सायमल्टेनियसली अक्वायर अ प्रोटॉन फ्रॉम पायरेडॉक्सिल 5' फॉस्फेट. जे मी आता इथं पहिली रिॲक्शन दाखवली की पायरेडॉक्सिल 5' फॉस्फेट काय करतो, प्रोटॉन डोनेट करतो. डोनेट कुणाला करणार, ऑर्थोफॉस्फेटला. ऑर्थोफॉस्फेटला त्याची गरज काय, कारण की त्यानं स्वतः अगोदर स्वतःचा प्रोटॉन डोनेट कुणाला केलाय, ग्लायकोजनला केलाय किंवा ग्लुकोज जो सेपरेट होणारा ग्लुकोज मॉलिक्यूल आहे त्याला ऑर्थोफॉस्फेटनं डोनेट केलंय. मग ऑर्थोफॉस्फेटला स्वतःचं स्ट्रक्चर स्टॅबिलाइज करायला दुसऱ्याकडनं प्रोटॉन घ्यायची गरज आहे, त्यामुळे इथं पायरेडॉक्सिल 5' फॉस्फेट जो आहे तो स्वतःचा प्रोटॉन डोनेट करतो कुणाला, ऑर्थोफॉस्फेटला, म्हणजे ते होल स्ट्रक्चर जे आहे ते स्टॅबिलाइज राहण्यासाठी. आणि तुमचा ग्लायकोजनचा मॉलिक्यूल फर्दर ब्रेकडाऊन त्याचं होत राहावं यासाठी हे ऍसिड बेस किंवा प्रोटॉन डोनर डोनेशन प्रोटॉन ऍक्सेप्टन्स जे आहे ते इथं कंटिन्युअसली चालू राहत. कळतंय का काय सांगते मी? चालू. ऑर्थोफॉस्फेट स्वतःचा प्रोटॉन डोनेट करणार टुवर्ड्स द डिपार्टिंग ग्लायकोजन किंवा जो मॉलिक्यूल सेपरेट होणारा ग्लुकोज मॉलिक्यूल आहे त्याला तो प्रोटॉन डोनेट करतो आणि ऑर्थोफॉस्फेटला स्वतःचं स्ट्रक्चर स्टॅबिलाइज करण्यासाठी तो प्रोटॉन घेतो कुणाकडनं, पायरेडॉक्सिल 5' फॉस्फेट कडनं. मग तो जेव्हा स्टॅबिलाइज होईल किंवा हे जे प्रोटॉन ऍक्सेप्टन्स किंवा डोनेशन जे आहे ते जेव्हा परफॉर्म होईल त्याच्यानंतर ही मधली इंटरमिडिएट स्टेज आहे टू फॉर्म द कार्बॅनियम आयन. कार्बॅनियम आयन म्हणजे द कार्बन मॉलिक्यूल विच हॅव्हिंग प्लस चार्ज ऑन इट, C+. कार्बनवर नॉर्मली कुठला आता सध्या प्लस मायनस चार्ज नाहीये टोटल ग्लायकोजनच्या स्ट्रक्चरमध्ये, पण जेव्हा हे ऍसिड बेस रिॲक्शन किंवा हे प्रोटॉन डोनेशन ऍक्सेप्टन्स जे चालू असतं हे जे रिॲक्शन परफॉर्म होते त्यावेळेला हे प्रोटॉन एकमेकांना डोनेट केल्यानंतर इथं कार्बन मॉलिक्यूल जो आहे तो त्याचा ग्रुप काय म्हणायचं शिफ्ट झाल्यामुळं किंवा लूज झाल्यामुळे त्याच्यावर प्लस चार्ज येतो आणि हा मधला इंटरमिडिएट स्टेज फॉर्म होते कार्बॅनियम आयनची. तर इथं स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल की मी जे हे आतापर्यंत सांगते ते म्हणजे काय आहे ते. तर जे सगळ्यात लेफ्ट साईडचं स्ट्रक्चर आहे ते मी सांगते अगोदर. तर वरचा मॉलिक्यूल जो दिसते तो ग्लायकोजन आहे. इथं फक्त वेगळ्या टाईपमध्ये हे ग्लायकोजनचं स्ट्रक्चर
काढले, आणि हे जे ओ आर दिसते ते ओ आर म्हणजे काय, ही आर म्हणजे रेस्ट ऑफ द चेन आहे, जे मी सांगितलं तुम्हाला की 100 मॉलिक्युलची सपोज चेन आहे तुमची, तर हे आर म्हणजे 99 अमिनो ऍसिड 99 ग्लुकोज मॉलिक्युल आहे, आणि हा शेवटचा जो इथं काढलेला स्ट्रक्चर आहे तो म्हणजे तुमचा 112 ग्लुकोज मॉलिक्युल आहे. तर हा ग्लुकोज मॉलिक्युल कार्बन नंबर 1 बाकीच्या ह्या आर ग्रुपला अटॅच झालेला आहे. तर हा आर म्हणजे 99 मॉलिक्युल सपोज, तर आपल्याला ह्या 99 पासून म्हणजे ह्या आर पासून हा बाकीचा रेस्ट ऑफ द ग्लुकोज मॉलिक्युल सेपरेट करायचा आहे. तर हे झालं वरचं तुमचं सबस्ट्रेट. तर सबस्ट्रेट जेव्हा बाइंड होईल तेव्हा तुमचा पायरिडॉक्सिल 5-फॉस्फेट जो आहे तो लायसिन सोबत बाइंड होईल, स्किफ बेस तयार करेल. जेव्हा स्किफ बेस तयार होईल तेव्हा पायरिडॉक्सिल 5-फॉस्फेट त्याचा प्रोटॉन डोनेट करणार आहे. तर इथं खाली तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता, पीएलपी म्हणजे ते बाकीचं जे बेन्झिन रिंगचं स्ट्रक्चर होतं वरच्या साईडला मी तुम्हाला दाखवलेलं स्किप बेसच्या तिथं, तर ते बाकीचं रेस्ट ऑफ द स्ट्रक्चर म्हणजे ते पीएलपी तसं अज्युम करा. आणि 5' जो फॉस्फेट ग्रुप आहे तो म्हणजे इथं ग्रीन कलरनं डोनेट केलाय, तो पी बाइंड्स विथ द 4 ऑक्सिजन मॉलिक्युल अँड 1 हायड्रोजन मॉलिक्युल. आता इथं हायड्रोजन कुठून आला म्हणाल तर ऑलरेडी तो स्ट्रक्चर मध्ये आहे. इथं दिसतंय तुम्हाला कार्बन 2 हायड्रोजन मॉलिक्युल आणि बाकीचे फॉस्फेट ग्रुप. तर ह्यातला 1H मॉलिक्युल इथं तुम्हाला खालच्या स्ट्रक्चर मध्ये दाखवलं आणि दुसरा H मॉलिक्युल ह्या पीएलपी जे त्या बॉक्समध्ये लिहिले त्यात आहे असं अजून करा. तर हा जो रेस्ट ऑफ द फॉस्फेट ग्रुप आहे जो 5' आहे तो ऍक्ट होतो ऍज अ प्रोटॉन डोनर तर ह्यातला हायड्रोजन मॉलिक्युल कुणाकडे शिफ्ट होतो किंवा कुणाकडे डोनेट होतो, तर आपला जो सेकंड मॉलिक्युल आहे ह्या होल प्रोसिजर मधला दॅट इज ऑर्थोफॉस्फेट, त्याच्याकडे हा हायड्रोजन जाऊन बाइंड होतो किंवा डोनेट होतो किंवा तिकडे शिफ्ट होतो. तर ऑर्थोफॉस्फेटकडे जर पायरिडॉक्सिल 5-फॉस्फेटचा हायड्रोजन जातोय, तर जर समजा खालचा हायड्रोजन वर गेला आणि वरचा जर ऑर्थोफॉस्फेटचा एक हायड्रोजन जर शिफ्ट नाही झाला तर इथलं स्ट्रक्चर इम्बॅलन्स होईल, कारण की इथं 2 हायड्रोजन मॉलिक्युल होतील बाइंड होतील. तर जेव्हा खालचा मॉलिक्युल वरती शिफ्ट होणार आहे पायरिडॉक्सिल 5-फॉस्फेटचा हायड्रोजन ऑर्थोफॉस्फेटकडे शिफ्ट होणार आहे, त्याच वेळेला ऑर्थोफॉस्फेटचा एक हायड्रोजन मॉलिक्युल आपला जो सबस्ट्रेट मॉलिक्युल आहे सबस्ट्रेट मधला जो सेपरेट होणारा ग्लुकोज मॉलिक्युल आहे म्हणजेच आपला प्रोडक्ट आहे, त्या प्रोडक्टकडे यातला हायड्रोजन मॉलिक्युल जातो. बरोबर, हा जो ब्रेकडाऊन होणारीची जी पोझिशन आहे जिथं ओ आर आहे त्या ओ आरच्या तिथं आपलं ब्रेकडाऊन होणार आहे, तर त्या ओ आरच्या त्या पोझिशनला ऑर्थोफॉस्फेटचा हायड्रोजन जाऊन शिफ्ट होणार किंवा डोनेट होणार आहे, आणि ऑर्थोफॉस्फेटचं स्ट्रक्चर स्टॅबिलाईज करण्यासाठी हा पायरिडॉक्सिल 5-फॉस्फेटचा हायड्रोजन ऑर्थोफॉस्फेटकडे शिफ्ट होणार आहे. या स्ट्रक्चरवरनं मला वाटते जास्त क्लिअर होते मी काय सांगते ते, होते का, कळते का? कळते का? हो मॅम. हा तर पहिल्या स्टेप मध्ये काय, हायड्रोजन एकाकडनं दुसऱ्याकडे दुसऱ्याकडनं तिसऱ्याकडे शिफ्ट झालं इथपर्यंत. व पुढचं जी आपली इंटरमिडिएट स्टेज आहे फॉर्मेशन ऑफ कार्बनियम आयन, तर ती कशी होते इथं बघा. जेव्हा ऑर्थोफॉस्फेटचा हायड्रोजन ह्या ओ आर ग्रुप म्हणजे जी आपली ग्लायकोजनची चेन आहे त्यातला जो सेपरेट होणारा ग्लुकोज मॉलिक्युल आहे त्याच्याकडे शिफ्ट होते, तेव्हा हा जो ओ आर आहे आपल्याला फक्त ग्लुकोज मॉलिक्युल पाहिजे, त्याला 1 पोझिशन जी आहे ग्लुकोज मॉलिक्युलची कार्बन 1 तिथं काही असायला नाही पाहिजे, ओ एच ग्रुप नको आहे काय नको आहे काय नको, प्लेन आपल्याला ग्लुकोजचं स्ट्रक्चर पाहिजे आणि त्याला आपल्याला फॉस्फेट ग्रुप अटॅच करायचा किंवा तिथं ऍडिशन करायचे फॉस्फेट ग्रुपची. तर आपला हा नॉर्मल ग्लुकोजचं स्ट्रक्चर ह्या ओ आर पासूनच सेपरेट होईल. तर ते सेपरेट झाल्यावर इथं जो आता इथं जेव्हा α1 फॉर ग्लायकोसाइडिक बॉन्ड तयार झाला असेल तेव्हा तिथं हायड्रोजन किंवा कार्बन ह्या मॉलिक्युल्सची देवाणघेवाण झाली असेल तिथं तो बॉन्ड त्याच्याशिवाय फॉर्म नाही होणार. तर हा बॉन्ड ब्रेक होतोय म्हणजेच तिथं काहीतरी चार्जेस येणार, तर इथं प्लस चार्ज येतो आणि हा ओ आर जो आहे हा होल मॉलिक्युल मधला ओ ग्रुप आहे तो आर कडेच राहतो आणि तिथं ह्या डोनेट झालेल्या हायड्रोजनचा मॉलिक्युल ह्या ओ आर सोबत राहतो, एच ओ आर असं स्ट्रक्चर तयार होतं. म्हणजेच इथं काय होणार, परत 4th पोझिशनचा ओ एच ग्रुप तुम्हाला शिल्लक राहिला, कारण की जोपर्यंत 4th पोझिशनचा ओ एच आपल्याला फ्री सापडणार नाही तोपर्यंत आपलं ग्लायकोजन सेपरेट होणार नाही,
नॉन रिड्यूसिंग एंड तयार होणार नाही. तर आपल्याला इथं काय पाहिजे, फोर्थ पोझिशनचा जो कार्बन आहे त्या ग्लुकोजच्या स्ट्रक्चर मधला, तिथं ओ एच ग्रुप असणं कंपल्सरी आहे. तर तो ओ एच ग्रुप फॉर्म होण्यासाठी हा ऑर्थोफॉस्फेटचा हायड्रोजन त्यास होल रेस्ट ऑफ दी जी तुमची 99 ची चेन आहे त्या चेनच्या 99th वाल्या स्ट्रक्चरच्या फोर्थ पोझिशनला हा हायड्रोजन जाऊन बसणार आणि तुमचा फ्री ओ एच ग्रुप वाला ग्लुकोज मॉलिक्यूल तुम्हाला तिथं नेक्स्ट ऍक्टिव्हिटीसाठी मिळणार. तर हा ऑर्थोफॉस्फेटचा एन जो आहे तो ह्या ओ आर कडे जातो, मग इथला हा बॉन्ड ब्रेक होतो आणि आपल्याला कार्बॅनियम आयन म्हणजेच ग्लुकोजचा कार्बॅनियम फॉर्म, ज्याच्यात की कार्बन नंबर 1 हा पॉझिटिव्हली चार्ज आहे, असा आपल्याला हा ग्लुकोज मॉलिक्यूल मिळतो. हा कार्बॅनियम आयन म्हणजे नथिंग बट द पॉझिटिव्हली चार्ज ग्लुकोज मॉलिक्यूल. मग आपल्याला इथं आता सेपरेट झालेला ग्लुकोज तर मिळाला, पण त्याच्यात फॉस्फेट ग्रुप ऍड आहे का? नाही, कारण की आपला प्रोडक्ट काय आहे, ग्लुकोज 1 फॉस्फेट असा आपला प्रोडक्ट हवा आहे आफ्टर द ऍक्शन ऑफ दिस एन्झाइम. आतापर्यंत आपल्याला फक्त ग्लुकोज मिळालाय, फॉस्फेट ग्रुप त्यात ऍड नाही झालेला. तर ती पुढची स्टेप म्हणजे जेव्हा हा आपल्याला रेस्ट ऑफ द 99 ची चेन मिळेल, हा एच ओ आर जी मिडलची स्टेप आहे त्यातलं बघा, जे ग्रीनिश कलरनं काय म्हणतात स्क्रॅच केल्यासारखा आहे ना, जे रंगवलेलं आहे, तर हा एच ओ आर म्हणजे आपली रेस्ट ऑफ द ग्लायकोजन मॉलिक्यूल आहे, 99 ग्लुकोज मॉलिक्यूलचा हा आपला बाकीची चेन आहे. तर इथं काय आहे, आता एक एच आहे इथं, तो एच कुणाकडनं आलाय, ऑर्थोफॉस्फेट कडनं. ऑर्थोफॉस्फेट कडे एच कुणाचा आहे, पायरोडॉक्सिल 5 फॉस्फेटचा आहे. तर परत आता हे जे काय स्ट्रक्चर आहे ते परत रिव्हर्स होतं. आता ऑर्थोफॉस्फेटनं जो एच मॉलिक्यूल घेतलाय पायरोडॉक्सिल 5 फॉस्फेट कडनं, तर तो परत डोनेट करतो कुणाला, पायरोडॉक्सिल 5 फॉस्फेटला. मग त्यानं जर तो डोनेट केला तर उरणार काय, फक्त फॉस्फेट ग्रुप उरणार आहे आणि पायरोडॉक्सिल 5 फॉस्फेट परत एच प्लस होणार आहे, त्याच्याकडे परत एच मॉलिक्यूल त्याचा जो त्यानं दिलेला ऑर्थोफॉस्फेटला तो रिटर्न त्याच्याकडे येणार आहे आणि तुमच्याकडे परत पायरोडॉक्सिल 5 फॉस्फेट आहे त्या ओरिजिनल पोझिशन मध्ये किंवा ओरिजिनल स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे. तर जेव्हा ऑर्थोफॉस्फेटचा मॉलिक्यूल हायड्रोजन मॉलिक्यूल परत डोनेट करतो, रिव्हर्स बॅक करतो पायरोडॉक्सिल 5 फॉस्फेटला, तेव्हा जे रिमेनिंग स्ट्रक्चर आहे, इथं मी पेन्सिलनं मार्क केले बघा हे रेड कलरचं स्ट्रक्चर, तर हा फॉस्फेट ग्रुप जो आहे विच हॅव्हिंग पी ओ फोर, तर हा फॉस्फेट ग्रुप बाइंड होतो किंवा ऍड होतो इन द ग्लुकोज स्ट्रक्चर, जे तुम्हाला राईट साईडला स्ट्रक्चर दिसेल अगदी राईट साईडला ह्या पेजच्या. तर हा जो तुमचा कार्बॅनियम आयन होता, त्या कार्बॅनियम आयनला ज्या पहिली पोझिशन आहे अल्फा पोझिशन जी आहे कार्बन 1 जो आहे, त्या कार्बन 1ला हा रेस्ट ऑफ द फॉस्फेट मॉलिक्यूल ऑर्थोफॉस्फेट मधला फॉस्फेट मॉलिक्यूल इथं बाइंड होतो आणि त्याच्यावरचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो नलिफाय होतो, कारण की बाकीचे हे चार्जेस तिथं काय म्हणतात त्याची जी बॅलन्सी आहे ती फुलफिल झाली, त्यामुळे त्याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज निघून जातो आणि आपल्याला जो मिळतो तो ग्लुकोज 1 फॉस्फेट, कारण की इथं 1 पोझिशनला फॉस्फेट मॉलिक्यूल जाऊन बाइंड होतो विच इज डोनेटेड किंवा ऍडेड फ्रॉम ऑर्थोफॉस्फेट, आणि ऑर्थोफॉस्फेटनं घेतलेला हायड्रोजन जसाला तसा पायरोडॉक्सिल 5 फॉस्फेट कट निघून जातो, मग आपल्याला परत ओरिजिनल पायरोडॉक्सिल 5 फॉस्फेट मिळतो, जो अगेन सेकंड ग्लुकोज मॉलिक्यूल ब्रेक करण्यासाठी परत आणखी हीच पहिली पोझिशन जी लेफ्ट साईडला आहे तीच परत आणखी परफॉर्म होते आणि उरलेली जी एच ओ आर ही मिडलची चेन आहे, जशात की 99 अमिनो ऍसिड आहेत असं आपण कन्झ्युम केलंय, तर ह्या मिडलची एच ओ आर चेन जी आहे त्या चेनला परत हा हीच सगळी रिपीट होणार प्रोसिजर आणि हा एच ओ आर जो आहे त्यातला परत आणखी एक ग्लुकोज मॉलिक्यूल सेपरेट होणार आणि आपल्याला 98 ग्लुकोज मॉलिक्यूलची परत चेन मिळणार आणि परत हा एच आणखी रिव्हर्स बॅक होणार टुवर्ड्स पायरोडॉक्सिल 5 फॉस्फेट अँड देन अगेन इट परफॉर्म इट्स होल प्रोसिजर ऑफ प्रोटॉन डोनेशन ऍक्सेप्टन्स ब्ला ब्ला ब्ला. तर ही मेकॅनिझम कळाली का? दीप्तीला सोडून बाकीच्यांना कळाली का? बोला काहीतरी बाकीचे 10-12 जण, कळालं का सगळ्यांना? हॅलो हॅलो, परत रिपीट करायचंय का?
कळाले म्हणजे तुम्हाला सगळ्यांना असंच आता अर्थ करते. द नेक्स्ट हे राहिलं सांगायचं, वॉटर इज एक्सक्लूडेड. तर वॉटर ऍक्च्युली मी हे इथे लिहिले पण मला मी तुम्हाला हे नंतर सांगते की इथं वॉटर कसं रिमूव्ह होते, मला आता सध्या लक्षात येत नाही ते कसं रिमूव्ह होते ते. इन द कॅटालायटिक मेकॅनिझम ऑफ फॉस्फोरायलेज वॉटर इज एक्सक्लूडेड फ्रॉम द ऍक्टिव्ह साइड हेन्स द स्पेशल रोल ऑफ ओके हा इथं वॉटर इन्वॉल्व नाहीये म्हणून इथं ऍसिड बेस रिएक्शन परफॉर्म होतीये, हायड्रोलिसिस नाही होत जे आरएनएज मध्ये होते. आरएनएज जो आपण पहिले पहिला एन्झाइम बघितला ऍक्शन मेकॅनिझमच्या केसमध्ये आरएनएज रायबोन्युक्लिएज, तर त्याच्यामध्ये हायड्रोलिसिस टाइप ऑफ रिएक्शन होते. तो 2 नंबरच्या टाइप ऑफ रिएक्शन किंवा कॅटेगरी जी आहे एन्झाइमची क्लासिफिकेशनची त्याच्यामध्ये येतो, कारण तिथे इन्वॉल्वमेंट ऑफ वॉटर आहे. पण इथं इन्वॉल्वमेंट ऑफ वॉटर नाहीये, इथं वॉटर एक्सक्लूड केलं. एक्सक्लूड करणं म्हणजे बाहेर ह्या ह्याच्यात यूज दिलेलं नाहीये ह्या होल रिएक्शन मध्ये. इथं कोण इन्वॉल्व होते तर पायरिडॉक्सिल 5-फॉस्फेट इन्वॉल्व होते, तो ऍक्ट होतो ऍज अ को एन्झाइम. कि जसं की वॉटर आरएनएच्या केसमध्ये ऍक्ट होतो टू परफॉर्म होल रिएक्शन, इथं पायरिडॉक्सिल 5-फॉस्फेट ऍक्ट होतो ऍज अ को एन्झाइम. को एन्झाइम को फॅक्टर हे मी तुम्हाला पहिलं युनिट शिकवताना सांगितले. तर इथं को एन्झाइम ह्या ग्लायकोजन फॉस्फोरायलेज एन्झाइमची ऍक्टिव्हिटी परफॉर्म करण्यासाठी, त्याला सपोर्ट करण्यासाठी, होल कॅटालिसिस कॅरी व्हावं यासाठी पायरिडॉक्सिल 5-फॉस्फेट हेल्प करतं थ्रू द ऍसिड बेस मेकॅनिझम किंवा थ्रू द ऍसिड बेस कॅटलिस्ट. इथं ऍसिड बेस रिएक्शन होते. प्रोटॉन म्हणजेच H+ मॉलिक्यूलचं डोनेशन ऍक्सेप्टन्स होते इथं. द प्रोड्यूस्ड ग्लुकोज 1-फॉस्फेट हा आपला प्रोडक्ट आहे. सबस्ट्रेट काय आहे? ग्लायकोजन हा सबस्ट्रेट आहे. ग्लायकोजन फॉस्फोरायलेज हा एन्झाइम आहे. पायरोडॉक्सिल 5-फॉस्फेट हा आपला को एन्झाइम आहे. ऑर्थोफॉस्फेट हा असा ग्रुप किंवा असा कंपाऊंड आहे ज्याच्यापासून फॉस्फेट ग्रुप शिफ्ट होतो किंवा त्यातला फॉस्फेट ग्रुप ऍड होतो टुवर्ड्स ग्लुकोज मॉलिक्यूल. आणि ह्या सगळ्या रिएक्शन नंतर आपल्याला जो प्रोडक्ट मिळतो दॅट इज अ ग्लुकोज 1-फॉस्फेट इज कन्वर्टेड इंटू ग्लुकोज 6-फॉस्फेट बाय द ऍक्शन ऑफ एन्झाइम फॉस्फो ग्लुको म्युटेज. हे रेस्ट ऑफ द पाथवे मधलं रिएक्शन आहे जो आपल्याला हा प्रोडक्ट मिळाला. एवढी सगळं काय म्हणायचं, एवढ्या सगळ्या रिएक्शन परफॉर्म केलं, एवढं सगळं केलं आणि त्याच्यानंतर जो प्रोडक्ट आपल्याला तयार होतो तो कुठेतरी युटिलाइज झाला पाहिजे ना बॉडीमध्ये. तर ग्लुकोज 1-फॉस्फेट जी आपली ग्लायकोलायसिस मधलं स्टेप आहे, तर ह्या ग्लुकोज 1-फॉस्फेटचं डायरेक्ट कन्वर्जन होतं इंटू ग्लुकोज 6-फॉस्फेट आणि ती फर्दर युटिलाइज केली जाते किंवा फर्दर कन्वर्ट केली जाते. आणि फॉर दिस रिएक्शन फॉस्फो ग्लुको म्युटेज इज रिस्पॉन्सिबल. ओके हे काय एवढं तुमच्यासाठी महत्वाचं नाहीये. तर इथं आपला हा मॉलिक्यूल संपतो शिकून ग्लायकोजन फॉस्फोरायलेज हा एन्झाइम. तर मला सांगा आणखी काय रिपीट करायचं का ह्याच्यात परत एकदा? कळालंय सगळ्यांना सगळं? आतापर्यंत आपण काय घेतलं मी परत एकदा रिपीट करते. स्टार्ट टू एंड फॉस्फोरायलेज, फॉस्फोरायलेज एन्झाइम म्हणजे काय, त्याच्या नावात काय, फॉस्फो आहे म्हणजेच इन्वॉल्वमेंट ऑफ फॉस्फेट असणार आहे. तर ह्या एन्झाइमचा रोल काय, इट ऍड्स किंवा हा एन्झाइम काय करतो, ऍडिशन ऑफ अ फॉस्फेट मॉलिक्यूल, फॉस्फेट ग्रुप किंवा फॉस्फेट मॉलिक्यूल टुवर्ड्स द कंपाउंड विच नीड दिस फॉस्फेट ग्रुप किंवा ऍक्सेप्टर म्हणू शकतो तुम्ही त्याला. तर फॉस्फोरायलेज आर एन्झाइम दॅट कॅटलाइज द ऍडिशन ऑफ अ फॉस्फेट ग्रुप फ्रॉम अ इनऑर्गॅनिक फॉस्फेट म्हणजेच ऑर्थोफॉस्फेट. ह्या केसमध्ये कुणाकडचा आपण फॉस्फेट ग्रुप घेतोय तर इनऑर्गॅनिक फॉस्फेट दॅट इज ऑर्थोफॉस्फेट कडनं आपण फॉस्फेट ग्रुप घेतोय. म्हणजेच इथं तो झाला डोनर आणि ऍक्सेप्टर कोण असणार आहे, ग्लुकोज मॉलिक्यूल हा ऍक्सेप्टर असणार आहे. इथं ए म्हणजे ग्लायकोजन फॉस्फोरायलेज, बी म्हणजे तुमचा हा फॉस्फेट ग्रुप नाही सॉरी इथं ही एन्झाइम लिहिण्यात चुकली सॉरी ही नाही मी सांगू समजून खालती सांगते. तर फॉस्फोरायलेजचा अर्थ कळाला असेल, विच ऍड्स फॉस्फो
फॉस्फेट ग्रुप फ्रॉम इनऑर्गेनिक फॉस्फेट टूवर्ड्स एक्सेप्टर मॉलिक्यूल्स. ठीक है, परत टाइप्स आहेत. टाइप्स मध्ये ग्लायकोसिल ट्रान्सफरेजेस, त्याचे परत अगेन चार टाइप्स आहेत, डिफरंट डिफरंट डिपेंड ऑन द सोर्स किंवा सबस्ट्रेट मॉलिक्यूल म्हणू शकता तुम्ही त्याला. सेकंड टाइप आहे न्यूक्लियोटाइडल ट्रान्सफरेजेस, ह्याच्यामध्ये न्यूक्लियोटाइडचं ट्रान्सफर होणार आहे, त्यातला मॉलिक्यूल शिफ्ट होणार आहे. त्याच्यात परत दोन टाइप आहेत, RNA-PH आणि पॉलीन्यूक्लियोटाइड फॉस्फोरायलेज. आणि जो आपला पहिला टाइप होता त्यातले जे चार सब टाइप होते डिपेंड ऑन द सबस्ट्रेट, त्यातला एक मॉलिक्यूल आपण घेतलाय फॉर द डिटेल स्टडी, दॅट इज अ ग्लायकोजन फॉस्फोरायलेज एन्झाइम विच हॅविंग एन्झाइम और EC नंबर 2.4.1.1. तर हा काय करतो, ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन करतो. ग्लायकोजन कुठं असतो, आपल्या मसलमध्ये असतो. तर त्या ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन करून ग्लुकोज 1 फॉस्फेट मॉलिक्यूल रिलीज करायचं काम हा हे काम ग्लायकोजन फॉस्फोरायलेज एन्झाइम करतं, विच फाउंड इन ऑल वर्टिब्रेट्स. तर इथं ग्लायकोजनचं स्ट्रक्चर आहे. ग्लायकोजनच्या स्ट्रक्चरमध्ये काय आहे, हे एक पॉलिमर आहे. पॉलिमर म्हणजे ज्याच्यात की एकच मॉलिक्यूल चेनमध्ये एकमेकांना बाइंड झालेला असतो, त्यांची लॉन्ग चेन असते, त्याला तुम्ही पॉलिमर म्हणू शकता. तर ग्लायकोजन हा पॉलिमर आहे ग्लुकोजचा, म्हणजे ह्याच्यात ग्लुकोजचे मॉलिक्यूल एकमेकाला बाइंड झालेत आणि लॉन्ग चेन तयार केली. तर जे दोन ग्लुकोजचे मॉलिक्यूल एकमेकाला बाइंड झालेत, ते बाइंड झालेत बाय फॉर्मिंग α14 ग्लायकोसाइडिक बॉन्ड. आणि आफ्टर एव्हरी 10th मॉलिक्यूल देर इज अ ब्रांच स्ट्रक्चर फॉर्म बाय फॉर्मिंग α16 ग्लायकोसाइडिक लिंकेज किंवा α16 ग्लायकोसाइडिक बॉन्ड पण म्हणू शकतो तुम्ही त्याला. आणि जो नॉन रिड्युसिंग एंड आहे, नॉन रिड्युसिंग म्हणजे ज्याचा 4th नंबरच्या कार्बनचा OH ग्रुप फ्री आहे, जिथं तुम्हाला ह्या रेड कलरच्या स्ट्रक्चरमध्ये दिसते. तर 4th नंबरचा ज्याचा OH ग्रुप फ्री असेल तो मॉलिक्यूल म्हणजे नॉन रिड्युसिंग झाला. तिथला तो असा मॉलिक्यूल आपल्याला सेपरेट करायचा आहे फ्रॉम द रेस्ट ऑफ द चेन. तर नॉन रिड्युसिंग एंड कडनं तुमचे एक एक ग्लुकोज मॉलिक्यूल सेपरेट होत जातील. आणि ही होल मेकॅनिझम कोण डिस्कवर केली आहे, तर काल कोरी आणि गेल्टी कोरी ह्या दोन सायंटिस्टनं मिळून ही होल मेकॅनिझम, ही होल पाथवे जो आहे ब्रेकडाऊनचा, तो डिस्कवर केला. तर ग्लायकोजन मधलं एक ग्लुकोज 1 फॉस्फेट रिमूव्ह होईल, आपल्याला रेस्ट ऑफ द चेन मिळेल, ज्याच्यात की एक ग्लुकोज 1 फॉस्फेट मॉलिक्यूल कमी असेल. आणि जोपर्यंत ह्या ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन होत, जेवढी आपल्याला त्या ग्लुकोज मॉलिक्यूलची गरज राहील तेवढ्या वेळेला ते ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन होतच राहील, होतच राहील, होतच राहतं ते कंटिन्युअसली. तर आणि हे सगळी ब्रेकडाऊनची जी प्रोसिजर आहे ह्याच्यामध्ये 3 एन्झाइमची इन्वॉल्वमेंट आहे. दॅट इज अ ग्लायकोजन फॉस्फोरायलेज, जो की पहिल्या स्टेपमध्ये 8 ग्लायकोजन ग्लुकोज 1 फॉस्फेटचे मॉलिक्यूल सेपरेट करतो. आणि त्याच्यानंतर जी लॉंगर चेन मधले 3 मॉलिक्यूल होते, म्हणजेच जो आपली ब्रांचिंग पोझिशन आहे, त्या ब्रांचिंग पोझिशनपासून लेफ्ट साईडचे 3 मॉलिक्यूल ते ट्रान्सफर करायचं काम करतं, ट्रान्सफरेज एन्झाइम टुवर्ड्स द लोअर चेन किंवा शॉर्टर चेन. आणि जेव्हा ते मॉलिक्यूल ट्रान्सफर होतील तेव्हा तुमचा ब्रांच मॉलिक्यूल जो आहे तो त्या नेक्स्ट एन्झाइमच्या ऍक्शनसाठी ओपन असेल किंवा एक्सपोज झाला असेल, त्यावेळेला α16 ग्लायकोसाइडेज एन्झाइम जो आहे तो हा α16 ग्लायकोसाइडिक लिंक जे आहे किंवा बॉन्ड जो आहे तो ब्रेक करायचं काम हा थर्ड एन्झाइम करेल. आणि त्याच्यानंतर तुमचा हा ब्रांच वाला जो ग्लुकोज मॉलिक्यूल होता तो सेपरेट होईल आणि मग परत तुम्हाला ती शॉर्ट चेन जी आहे ती अवेलेबल होईल फॉर द ब्रेकडाऊन ऑफ दॅट चेन अँड यू विल गेट द रेस्ट ऑफ द ग्लुकोज मॉलिक्यूल, ग्लुकोज 1 फॉस्फेट मॉलिक्यूल. अशा प्रकारची ही ऍक्शन मेकॅनिझम, अशा प्रकारची टोटल रिॲक्शन असेल. आणि ही रिॲक्शन परफॉर्म करण्यासाठी ऍक्टिव्ह साईट मधला जो लायसिन मॉलिक्यूल आहे, ह्या एन्झाइमच्या ऍक्टिव्ह साईटमध्ये एकच मॉलिक्यूल ही सगळी रिॲक्शन होण्यासाठी काय म्हणतात इन्वॉल्व आहे किंवा तो परफॉर्म करतो त्याचा रोल, दॅट इज अ लायसिन. हा लक्षात ठेवा मॉलिक्यूल लायसिन. तर तो तुमचा जो को एन्झाइम आहे पायरोडाझिल 5 फॉस्फेट त्याच्यासोबत स्किप बेस फॉर्म करतो. आणि स्किप बेस फॉर्म झाल्यानंतर हा
पायरोक्सिल का रिमेनिंग स्ट्रक्चर जे आहे ते स्टॅबिलाईज होतं आणि तो कार्बन नंबर 5 चा जो फॉस्फेट ग्रुप आहे तो फॉस्फेट ग्रुप एक हायड्रोजन मॉलिक्युल ट्रान्सफर करतो टुवर्ड्स द ऑर्थोफॉस्फेट आणि ऑर्थोफॉस्फेट कडनं स्वतःचा हायड्रोजन मॉलिक्युल ट्रान्सफर होतो ग्लायकोजन चेन कडे आणि जेव्हा तो ग्लायकोजन चेन कडे ट्रान्सफर होतो म्हणजे तुमचा नॉन रिड्युसिंगचा एक ग्लुकोज मॉलिक्युल सेपरेट व्हायला तिथे तयार झाला. तो सेपरेट झाल्यामुळे तुमचा नेक्स्ट नॉन रिड्युसिंग एंड तयार झाला आणि तो नॉन रिड्युसिंग एंड तयार करण्यासाठी ऑर्थोफॉस्फेटचा हायड्रोजन तिथं इन्वॉल्व्ह झाला टू फॉर्म द फ्री ओ एच ग्रुप. आणि जेव्हा हे प्रोटॉन डोनेशन होईल पायरोडॉक्सिल 5 फॉस्फेट कडनं ऑर्थोफॉस्फेट कडे ऑर्थोफॉस्फेट कडनं ग्लायकोजन मॉलिक्युल कडे तेव्हा तुम्हाला कार्बनियन आयन मिळेल म्हणजेच त्याच्यावर की पॉझिटिव्ह चार्ज असेल असा ग्लुकोज मॉलिक्युल किंवा असा कार्बन मॉलिक्युल ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि त्याच्यानंतर घेतलेला हायड्रोजन मॉलिक्युल ऑर्थोफॉस्फेट परत रिटर्न काय म्हणायचं डोनेट करणार कुणाला पायरोडॉक्सिल 5 फॉस्फेटला. आणि जेव्हा तो हायड्रोजन मॉलिक्युल रिटर्न दिला जाईल तेव्हा ऑर्थोफॉस्फेट कड आता एच राहिला का नाही राहिला फक्त फॉस्फेट मॉलिक्युल राहिला तर तो फॉस्फेट मॉलिक्युल ट्रान्सफर होतो ग्लुकोज कडे आणि आपला प्रोडक्ट दॅट इज अ ग्लुकोज 1 फॉस्फेट मॉलिक्युल आपल्याला काय म्हणतात अवेलेबल होतो किंवा मिळतो आणि रेस्ट ऑफ द स्ट्रक्चर ऑफ पायरोडॉक्सिल 5 फॉस्फेट गेट ऍज इट इज अँड इट अगेन परफॉर्म इट्स रोल ऑफ ऍसिड बेस मेकॅनिझम. तर हे तुमचं टोटल इन्फॉर्मेशन आहे अबाउट द ग्लायकोजन किंवा अबाउट द फॉस्फोरायलेज एन्झाइम. कळालं का जे काय सांगितलं ते? हॅलो कळालं का बाळांनो सगळ्यांना सगळं? हो मॅम. कुणाला काही अडचण असेल अजून काही कळालं नसेल तर बिंदास्त विचारा मी परत समजून सांगते काय अडचण. कळालं का सगळ्यांना? मानसी, केतकी, अनिकेत, ऐश्वर्या, राजकुमार, कळालं का सगळ्यांना? हा कुणालाच काहीच अडचण नाही. बोलताय का आता घडा घडा? नाही ना काही अडचण नक्की ना. विशाखा? नाही मॅडम. हा मॅम. कळालं का सगळं? आता जरी कळालं असेल तर जरी जोपर्यंत तुम्ही लिहून काढणार नाही तोपर्यंत तुम्हाला डाऊट येणार नाहीत. तर एकदा लिहून काढा सगळं. तुम्हाला मी ऑलरेडी पीडीएफ दिल्यात तर त्यातनं बघून लिहून काढा म्हणजे स्वतः लिहाल किंवा काही डाऊट निघतील आपोआप तर तुम्ही नंतरच्या लेक्चरला पण विचारलात तरी चालेल. तर असं मी गृहित धरते की तुम्हाला हे कळालंय आणि जर हे कळालं असेल तर आपले 2 एन्झाइम आजच्या लेक्चर नुसार संपले आजच्या लेक्चर पर्यंत ज्यांची की आपण डिटेल ऍक्शन मेकॅनिझम बघितले. पहिला आहे आरएनएस रायबोन्युक्लियस, दुसरा आहे फॉस्फोरायलेज. तर तुम्हाला नोटीस येईलच तुमची ISC2 अनाउन्स होतीये म्हणजे आम्हाला तो क्वेश्चन पेपर काढायला लावलेत म्हणजे ती मे बी ह्या महिन्याच्या लास्ट वीक मध्ये असेल किंवा पुढच्या महिन्याच्या फर्स्ट वीक मध्ये असेल ISC2. तर आजपर्यंतच्या लेक्चर पर्यंत म्हणजे हे फॉस्फोरायलेज पूर्णपर्यंत सगळा सिलेबस जो मी आतापर्यंत शिकवलाय तो सगळ्यावर तुमची ISC2 असेल. कशावरचं काय येईल काय नाही काय मला माहित नाही तर सगळ्याचा अभ्यास करा. जमेल ना? पूर्ण पहिलं म्हणजे दुसरं युनिट एन्झाइम कायनेटिक्स
त्याच्यात आपण काय मायकेलिस मेंटेन इक्वेशन बघितलं, एन्झाइम इनहिबिशन बघितलंय, बाय सबस्ट्रेट रिएक्शन बघितलंय, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, हे चारच पॉईंट बघितलेत. हे चार पॉईंट आणि हे दोन एन्झाइम, असे टोटल सहा पॉईंट झाले तुमच्याकडे. तर ह्या टोटल सहा पॉईंटवर तुमची आयएससी 2 असेल. कुणाला काही अडचण नाही ना ह्या हाँ सहा ठीक पॉईंट है। वर? हाँ बर. सगळ्यांकडे वही पेन आहे आता? हो मैम। मग हाँ चला, मग लिहून घ्या, मी सांगते हाँ ते. तुम्हाला मी एक असाइनमेंट देते आहे. आज आहे फ्रायडे, तर पुढच्या फ्रायडे मला फ्रायडे पर्यंत मला ही असाइनमेंट कंप्लीट करून पाहिजे. तर मी तुम्हाला काही क्वेश्चन्स देते, लॉन्ग क्वेश्चन आणि शॉर्ट नोट, कारण की आता आपण इथं फिजिकली तर कुठं प्रेझेंट नाही, किंवा तुमच्या बाकी तुम्ही खरंच अभ्यास करताय नाही करताय काय कळायला मार्ग नाही, म्हणून तुमचा अभ्यास व्हावा ह्यासाठी म्हणून मी काही क्वेश्चन काढले. ते फक्त तुम्ही वहीवर लिहा, किंवा जे आपले आखीव ताव असेल त्याच्यावर लिहा, कशावर लिहिला तुमच्या सोयीनुसार, काही कंपल्शन नाही. तर ह्याचे आन्सर्स वहीवर लिहायचे आहेत. वहीच्या वरच्या साईडला जिथं मार्जिन आहे आपली, त्या मार्जिनवर तुमचं नाव, रोल नंबर, क्लास, पेज नंबर, पेज नंबर 1, 2, 3, 4 काय असेल ते, ईच अँड एव्हरी पेजवर पाठपोट जे तुम्ही लिहिणार आहे त्या पाठपोट दोन्ही पानावर, सगळ्या पानावर, समजा 10 पानाची असाइनमेंट झाली तर 10च्या 10 पानावर वरच्या मार्जिनवर तुमचं नाव, रोल नंबर, पेज नंबर आला पाहिजे. आणि हे जेव्हा तुमचं लिहून होईल त्याच्यानंतर कॅम स्कॅनरमध्ये किंवा दुसऱ्या कशामध्ये पण ते सगळं स्कॅन करा तुमचे पेजेस, त्याची एक PDF बनवा आणि ती मला मेल करा. माझा मेल आयडी लिहून घ्या. यस स्मॉल मध्ये यस टी टी यस टी गुरमे GURME ST गुरमे @ YSEIS.AC.IN. परत रिपीट करते, ST गुरमे GURME ST गुरमे @YSEI. मॅडम टेक्स्ट करायला त्यापेक्षा मी हे ग्रुप वर नाही करणार, सांगणार नाही, कारण की हे मी पण फक्त नाही इथं ह्याच्यामध्ये चॅट मध्ये टाकू इथं आहे ना का? मेसेज चॅट मध्ये। हा ओके ओके जस्ट अ मिनिट. ओके आला ST गुरुमे @YSEI.AC.IN. तर ह्या मेल आयडीवर जी तुमची असाइनमेंट आहे लिहून झाल्यानंतर स्कॅन करून याच्यावर मला पाठवा, आपापल्या स्वतःच्या मेलवरून. आणि ह्याला तुम्हाला मार्क असणार आहेत. तर आता मी क्वेश्चन इथं टाईप नाही करत, तुम्हाला डिक्टेट करते, लिहून घ्या, लॉन्ग क्वेश्चन मध्ये लिहून घ्या. सांगू? डिराइव, हो हाँ, मैम। डिराइव द MM इक्वेशन, डिराइव द MM इक्वेशन. मी चॅटच्या बॉक्स मध्ये पण टाकलाय, मी टाकते तिथं, लिहून तिला लिहून घ्या. सेकंड आहे, गिव डिटेल्स अबाउट बाय सबस्ट्रेट रिएक्शन. गिव डिटेल्स अबाउट बाय सबस्ट्रेट रिएक्शन. थर्ड आहे, गिव द डिटेल्स अबाउट एंजाइम इनहिबिशन.
शॉर्ट नोट मध्ये लिहून घ्या. पहिला आहे इम्पॉर्टन्स ऑफ एएम व्हीमॅक्स, इम्पॉर्टन्स ऑफ केएम व्हीमॅक्स. दुसरा आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन इन एन्झायमॉलॉजी. तिसरा आहे टाइप्स ऑफ एन्झाइम इनहिबिशन. तीन शॉर्ट नोट आहेत आणि तीन लॉन्ग क्वेश्चन आहेत. लिहिलं सगळ्यांनी? आज शुक्रवार आहे, पुढच्या शुक्रवार पर्यंत जमेल सगळ्यांना द्यायला? मी हे ग्रुप वर नाही देत आहे एवढ्यासाठी की हे माझ्या इंटरेस्ट मुळे मी हे तुम्हाला असाइनमेंट दिली आहे. बाकी बाकीच्या टीचरांना माझ्यामुळे कंपल्सरी व्हावा असा काही माझा हेतू नाहीये. तर हा माझ्या टॉपिक पुरतं तुमचं डिटेल स्टडी व्हावी किंवा तुमच्या हाताखालून सगळं जावं यासाठी आहे. पण हे कंपल्सरी आहे 20 च्या 20 स्टुडंटला जे आता इथं प्रेझेंट नाही आहेत, त्यांना तुमचा जो पर्सनल ग्रुप असेल तुमच्या तुमच्या विद्यार्थ्यांचा फक्त, तर त्याच्यावर त्यांना हे डिटेल्स द्या. आणि पुढच्या फ्रायडेला मला 20 च्या 20 जणांच्या असाइनमेंट माझ्या मेलवर आल्या पाहिजे स्कॅन कॉपी. आणि तुमच्या परफॉर्मन्सवरनं जे मार्क देण्याचं आमच्या हातात असते त्याच्यामध्ये तुमचे ह्याचे मार्क मी इन्क्लूड करणार आहे फ्रॉम माय साइड. कारण की तुमची असाइनमेंट जरी लीगल नसली तरी माझ्यासाठी लीगल आहे, कारण की मी तुम्हाला ऑफिशियल तुमच्या गुगल मीटच्या साईटवर ड्युरिंग रेकॉर्डिंग चालू असताना हे तुम्हाला दिले, त्यामुळे हे ऑफिशियलच आहे. फक्त एवढंच की कॉलेजनं हे कंपल्सरी नाही केलेलं, पण मी तुम्हाला कंपल्सरी करते, तेवढे राईट्स आहेत आम्हाला. त्यामुळं तर ह्याचे मार्क तुमचे कन्सिडर होतील जेव्हा आम्हाला तुम्हाला मार्क द्यायचे असतील. तर सगळ्यांना कंपल्सरी आहे, बाकीच्या जे अब्सेंट आहेत 10-12 स्टुडंट त्यांना हा मेसेज कन्वे करा. आणि पुढच्या फ्रायडेला मला सगळ्यांच्या असाइनमेंट माझ्या मेलवर आलेल्याच पाहिजेत, डिले झाला तर मी ऍक्सेप्ट करणार नाही. कसं लिहिल्या, कशावर लिहिल्या, कलरफुल लिहा, साधं ब्लॅक पेननं लिहा, ब्ल्यू पेननं लिहा, अख्खी उतावा असते त्याच्यावर लिहा, रफ ज्या प्रॅक्टिसच्या नोटबुक असतात त्याच्यावर लिहा, किंवा तुम्ही वह्या घातल्या असतील, नोटबुक घातल्या असतील तर त्याच्यावर लिहा, कशावर लिहिल्या. पण तुमचंच लिहायचं, प्रत्येक इच अँड एव्हरी पेज वर वरती तुमचं नाव, रोल नंबर, पेज नंबर असलाच पाहिजे. एकमेकांच्या स्कॅन केलेल्या कॉपी एकमेकांचे नावं एडिट करून द्यायचं नाही, तसा घोटाळा फ्रॉडपणा करायचा नाही. आपापलं प्रामाणिकपणे लिहायचं आणि आपापलं प्रामाणिकपणे पाठवायचं. चालतंय, क्लिअर झालं एवढं सगळं मला जे काय सांगायचं होतं ते? हो ना. कुणाला काही अडचण? नाही.
सॉरी डिस्कनेक्ट झालं. कुणाला काही अडचण नाही ना? नाही ना, नाही चालते. मग इथं आजचं लेक्चर संपतंय आपलं. पुढच्या लेक्चरला नवीन टॉपिक ने स्टार्ट करूया. तोपर्यंत व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित राहा. बाय बाय.